चलो वहीं साहब काका साहब की मान साले चलो रडू नकोस, तुझा नवस पूर्ण होणार, हे देऊळ पूर्ण होणारच. वहिनी साहेब तुम्ही आता एकटे नाही, समजा गाव तुमच्या माग आहे. वहिनी साहेब हा फक्त तुमचा प्रश्न राहिलेला नाही, साऱ्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे हा. बाहेरून माणसं आणतात काय? अहो ते खरं आहे, पण आता करायचं काय? थांबला तो संपला, आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची. पुनश्च हरि ओम. जाऊ दे वहिनी, हे नवसाचं खूळ माझे, चुकले मी. असं जर पुन्हा कधी झालं तर याच काय? वहिनी आपण त्या जमिनीवरचा ताबा सोडूया, करू देताना काय करायचंय ते? नाही, तिथे देऊळच होणार. आपल्या प्रकाशचा घात केलाय त्यानं आणि त्याच माणसासमोर हार मानायची. आता मेले तरी बेहत्तर, पण मी तडजोड करणार नाही. पण वहिनी, दैव नेहमी लढणाऱ्याच्या बाजूला उभं राहत, रडणाऱ्याच्या नाही. धीर सोडू नको पोरी, कुठल्या परिस्थितीत तुम्ही सुरुवात केली होती? फक्त दोघी होता, आज अख्खा गाव तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि लक्षात ठेवा, पहाटे पूर्वीच गडद अंधार असतो. पण आता पैसा पुन्हा कुठून उभारणार? केलं तेच करता करता. आहे एक मार्ग. हे घ्या पिशवी तुमची, तुम्हाला काय पाहिजे अजून? बोला काय देऊ? डाक तारण ठेवून पैसे हवे होते. आत्ता ह्या टायमाला धंद्याची खोटी करताय का? रातच्या या दुकान बंद झाल्यावर बघू. चला ठीक आहे, 40 रुपये. या आत या. डाक बघू. किती पाहिजे? 1 लाख. 1 लाख या डागाचं? 1 लाख? अहो सकाळपासून कुणी सापडलं नाही की काय? तारण कमी आहे, पण या मोसमाचं पीक आलं की ते चुकत करू. हवं तर तेही लिहून देते. आणि त्याशिवाय तारण द्यायला बी काही नाही म्हणा की? देणार असलात तर द्या, पै पै चुकती करू म्हटलं ना व्याजास. देवळाचं काम खोळंबलंय,
दहा वीस तीस चाळीस हे घ्या, बाकीचं उद्या बघू. पण ही गोष्ट आपल्या दोघात, हे तारण मी राहू द्या. तारण नको? विचार काय तुमचा? डोळं वटारून बघू नका माझ्याकडं. देवळाला वर्गणी समजा. कवडी चुंबक तुम्ही, लोकांच्या पाच दमड्याही सोडल्या नाहीयेत कधी, आणि लाखाची देणगी देता. अवते आलाच म्हणतेय, हिसाब कवडी का और दान लखो का? अव वहिनी वाणी आहे मी, रात दिन धंद्यात खपलो, दमडी दमडी जमवली, इमानानं धंदा केला, आणि या सोहानावाल्यानं चांगली साथ दिली. पण धंद्यात ढिलं राहून जमत का? अव गाववाले तीळ कुटतील ना डोक्यावर. बर आवरा लवकर, उद्याला समदा माल पोचवायचा आहे मला. तुम्हाला ओळखायला चालायचंच. वहिनी देवळाचं काम आहे, एक नंबर होऊ द्या. अजून पाच पंचवीस लागलं तर हक्कानं मागायचं. या येते. या